नमस्कार आज आपण पाहू मराठी ग्रामरमधला टॉपिक क्रियाविशेषण अव्यय पाहू आपण क्रियाविशेषण अव्यय पहा क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अवकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात विशेषण म्हणजे पाहिलं होतं आपण नामाबद्दल विशेष माहिती आणि हे कोणाबद्दल क्रियाविशेषण कोणाबद्दल सांगते क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणार आहे फॉर एक्झाम्पल आता इथंच पाहू आपण अविकारी लिहिला आहे पण अविकारी शब्दाला ठीक आहे क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्ययमध्ये फरक क्रिया आहे क्रियाविशेषण अव क्रियाविशेषण नाही का हे विकारी आहे आणि क्रियाविशेषण अव्यय हे अविकारी आहे आता हे काय नाटक आहे विकारी अविकारी माहीत आहे विकारी म्हणजे काय होते आपण पहिला चॅप्टर घेतला होता असे जे लिंग वचन आणि प्रत्यय नुसार जर क्रियापद बदलत नसेल तर त्याला म्हणजे क्रियाविशेषण त्यानंतर क्रियाविशेषण अव्यय म्हणजे लिंग आणि वचनानुसार बदलणारे विकारी म्हणजे क्रिया सॉरी चुकला आपण रिपीट करतो विकारी म्हणजे क्रिया आणि लिंग आणि वचन यांच्यानुसार बदलणारे आणि अविकारी म्हणजे लिंग आणि वचन यांच्यानुसार न बदलणारे पाहू आपण डिफरन्स पहा काय म्हणते तो चांगला गातो त्याच्यानंतर ती चांगली गाते ते चांगले गाते पहा डिफरन्स काय आपण पहिलं वाक्य घेतलं तो चांगला गातो तर याच्यातलं क्रियाविशेषण कोणतं होतं चांगला तर चांगला हे क्रियाविशेषण होतं पण आता आपण लिंग चेंज केलं ती केलं तर काय झालं चांगली आणि ते केलं तर काय झालं चांगले म्हणजे क्रियाविशेषण बदलून राहिलं लिंगानुसार इकडे पाहू क्रियाविशेषण अव्य तो भरभर चालतो तो भरभर चालतो ती भरभर चालते ती भरभर चालते ते भरभर चालतात ते भरभर चालतात क्रियाविशेषण अवघ इथं काय झालं नाही बदललं नाही हे बा क्रियाविशेषण इथं का बदललं काय नाही बदललं भरभर लिंग बदललं तरी क्रियाविशेषण बदललं नाही म्हणून क्रियाविशेषण अव्यय काय असते अविकारी ठीक आहे समजलं असं अशा करतो समोर जाऊ प्रकार किती आहे तर पहा दोन याच्याहून प्रकार पडते क्रियाविशेषण अव्ययाचे अर्थमूलक आणि स्वरूपमूलक अर्थमूलकाचे चार टाईप आहे स्थलवाचक कालवाचक रीतिवाचक आणि परिणामवाचक आणि स्वरूप मुलाचं सिद्धस्थापित स्थानिक आणि एकाक्षरी चला तर मग स्थलवाचक जेव्हा न एका क्रियापदाला कोठे आणि कुठून याने जर प्रश्न विचारला आणि येणारं उत्तर जे राय ते रायन स्थलवाचक क्रियाविशेषण नव्या क्रियापदाला कशानं प्रश्न विचारायचा कुठे आणि कुठून यानं प्रश्न विचारायचा येणारं जे उत्तर रायन ठीक आहे स्थलवाचक क्रियाविशेषण हवे फॉर एक्झाम्पल परमेश्वर सर्वत्र असतो असतो लि प्रश्न विचारा परव परमेश्वर कुठे असतो सर्वत्र भेटलं साप माझ्या समोरून गेला साप कुठून गेला समोरून लक्षात तर उत्तर काय भेटलं समोरून इथं भेटलं सर्वत्र हे काय झालं स्थलवाचक स्थळ स्थळ दाखवून राहिलं आपल्याला ठीक आहे याचे दोन टाईप पडते स्थितीदर्शक आणि गतीदर्शक स्थितीदर्शकमध्ये पहा कोणते कोणते वर्ट येते येथे स्थिती दाखवून आला तेथे जेथे कोठे वर खाली स्थिती मागे पुढे इकडे तिकडे चोहीकडे सभोवार मध्ये अलीकडे पलीकडे गतीदर्शनमध्ये इकडून तिकडून गती आली पाहिजे वरून खालून मागून पुडून येथून तिथून दूर लांब ठीक आहे गतीदर्शकमध्ये त्यानंतर दुसरा टाईप आहे कालवाचक क्रियाविशेष नव्या आता जेव्हा क्रियापदाला कधी आणि केव्हाने प्रश्न विचारला जातो त्यापासून मिळणार मिळणारे जे उत्तर त्याला म्हणते कालवाचक क्रियाविषयी कधी आणि केव्हाने प्रश्न विचारायला लागला कुठे आणि कुठून विचारायला लागला स्थलवाचक कधी आणि केव्हाने विचारायला लागला तर कालवाचक फॉर एक्झाम्पल मी दररोज व्यायाम करतो मी केव्हा व्यायाम करतो दररोज सतत अभ्यास करतो मी कधी अभ्यास करतो कसा अभ्यास करतो केव्हा अभ्यास करतो तो सतत काल शाळेला सुट्टी होती शाळेला सुट्टी कधी होती काल लक्षात काल काय झालं कालवाचक काल काळ जो दर्शक त्यामध्ये कालवाचक आणि समोर वा येथे तीन प्रकार आहे कालदर्शक सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक कालदर्शनामध्ये कोणते कोणते वाक्य येते आज काल उद्या परवा आता आधी पूर्वी मागे नंतर तूर्त सांप्रत यंदा हल्ली हे चार लक्षात ठेवता कालदर्शक कालवाच्या क्रियाविशेषणाचा टाईप आहे कालदर्शक कालवाच्या क्रियाविशेषण वे त्यामध्ये हे चार शब्द लक्षात ठेवतात तूर्त सांप्रत यंदा हल्ली दर्शक सता स सदा सर्वदा सतत नित्य अद्यापी हे दोन लक्षात ठेवता दिवसभर आजकाल नित्य आणि अद्यापी सातत्यदर्शक आवृत्ती दर्शक हे ते ओळखता येते वारंवार पुन्हा पुन्हा दररोज दर साल प्रतिदिन क्षणो ठीक आहे हे झाले टाईप कालवाचकचे त्यानंतर रीतीवाचक क्रियाविशेषण हव्य तिसरा टाईप हो आपण रीतीवाचक मध्ये काय येते क्रियापदाला कसे आणि कसा याने जर प्रश्न विचारतो येणारे उत्तर हे रीतीवाचक क्रियाविशेषण असते फॉर एक्झाम्पल रस्त्याने जाताना सावकाश चालावे विचारला प्रश्न रस्त्याने जाताना कसे चालावे सावकाश कसे आणि कशाने प्रश्न विचारला त्याला म्हणतात रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय याचे तीन टाईप आहे प्रकारदर्शक अनुकरण दर्शक आणि निश्चय दर्शक, दर्शक। तर बा प्रकारदर्शकमध्ये काय येते जसे तसे जसे कसे उगीच हळू जलद व्यर्थ फुकट मुद्दाम जेवी तेवी सावकाश जेवी तेवी लक्षात जा अनुकरण दर्शकमध्ये झटकन पटकन पटपट पत, टपटप चमचम बदाबद निश्चय दर्शकमध्ये खचित आणि खरोखर रस्त्याने जाताना कसे जावे तर सावकाश चालावे हे झालं त्याचं वाक्य त्यानंतर परिणामवाचक किंवा त्यांनाच म्हणते संख्यावाचक वाचक क्रियाविषयीचे वा, संख्या क्रियापदाला क्रिया तुम्ही किती आणि कितीदाने प्रश्न विचारला असता येणारे उत्तर हे राहते परिणामाचक मुलीला अनेकदा बजावले मुलीला कितीदा बजावले अनेकदा सचिन खूप खातो सचिन किती खातो खूप वा वड आहे किंचित जरा काहीसा थोडा क्वचित अत्यंत भरपूर अतिशय मोजके पूर्ण हे झाले परिणामाच्या त्यानंतर एक टाईप येते प्रश्नार्थक क्रियाविशेषण हव्य तुम्ही आमच्याकडे याल का प्रश्नार्थक चिन्ह असलं होतं प्रश्नार्थक क्रियाविशेषण निषेधार्थक क्रियाविशेषण हव्य तो न चुकता येतो न निषेधात्मक नकार तो तो तोंड उघडेल तो तर ना पहा ते पाहिले आपण अर्थावरून क्रियाविशेषण अव्यय आता पाहू आपण स्वरूपावरून प्रकार सिद्ध क्रियाविशेषण हव्य सिद्ध क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय मूळचे क्रियाविशेषण असणारे आणि त्यांना प्रत्यय प्रत्यय लावण्याची गरज नसते म्हणजे मूळचे आहे ते त्याला म्हणतात सिद्ध येथे तेथे पुढे आज हे झाले सिद्ध क्रियाविशेषण हव्या त्यानंतर आहे साधित क्रियाविशे विशेषण हवं शब्दाच्या जातीपासून तयार झालेल्या क्रियाविशेषणाला साधित क्रियापिषाने अवयव म्हणतात तेव्हा याचे टाईप पडते नामसाधित सर्वनाम साधित विशेषणसाधित धातु साधित अवयव साधित आणि प्रत्यय साधित नामसाधितमध्ये काय येते दिवस रात्री वस्तुता व्यक्तिशय अर्थात पहा दिवस दिवसले नाही का सप्रत्यय लागला दिव हे नाम आहे आणि स सप्रत्यय लागला दिवस रात्री वस्तुता वस्तू नाम आहे वस्तुतः हे लागलं ला। व्यक्ती नाम आहे श लागलं ला प्रत्येकता नावापासून तयार झाला अर्थात अर्थ नाम आहे त्यापासून सर्वनाम साधित त्यामुळे ह्यावरून कित्येकदा विशेषण साधित मोठ्याने एकदा इतक्यात एकत्र धातू साधित हसपा हस हसता हसताना हस्ता, हसून हसत धातू साधित आहे धातू तोच आहे इकडून तिकडून अवयव साधित इकडून तिकडून येथपर्यंत प्रत्यय साधित, प्रत्य साधित शास्त्रदृष्ट्या मनपूर्वक काळानुसार बुद्धिस्पुरस्पर त्यानंतर तस... स्थानिक क्रियाविशेषण अव्यय स्थानिक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय होते नाव विशेषण युदंत अवयव यापासून तयार होणारे शब्द जसेच्या तसे वाक्यात आले असतील जसेच्या तसे पण ते वाक्यात क्रियाविशेषाचे कार्य करत असेल तर त्यांना स्थानिक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात जसेच्या तसे वाक्यात आले असेल आणि ते कशाचं काम करून राहिले क्रियाविशेषण त्याला म्हणतात स्थानिक फॉर एक्झाम्पल सतीश काय कपाळ गातो आपल्या शब्दात सतीश काय घंटा गातो तर बा कपाळ काय झालं नाम पण इथं कपाळ जरी नाम आहे तर कपाळ कशाचं काम करून राहिलं क्रियाविशेषणाचं म्हणून गेलं म्हणते स्थानिक ते इंग्रजी चांगले बोलतात चांगले काय विशेषण परंतु इथं कशाचं काम करून राहिलं क्रियाविशेषणाचं क्रियापदाला लागून आलं तो जिनाने वर ए शब्दयोगी अव्यय आहे वर परंतु कशाचं काम करून राहिलं इथं क्रियाविशेषणाचं म्हणून हे स्थानिक क्रियाविशेषण हव्य ते हसत बोलतात हस धातू साधित आहे हसत बोलतात दहा रुपये तरी लागतील तरी उभे नवी वापरले जाते ठीक आहे पण हे कोणतं आहे क्रियाविशेषणाचं काम करता म्हणून पहिले म्हणते स्थानिक क्रियाविशेषण अव्यय पहा रिवाइज करू आपण काय होते क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदाची विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्य म्हणतात क्रिया विशेषण जर विचारलं तर विकारी आहे आणि क्रियाविशेषण अव्यय विचारलं तर अविकारी आहे त्यानंतर याचे प्रकार याचे प्रकार आहे अर्थमूलक आणि स्वरूपमूलक अर्थावरून कोणते चार प्रकार पडते स्थलवाचक कालवाचक रीतिवाचक आणि परिणामवाचक आणि स्वरूपमूलवरून सिद्ध साधी स्थानिक आणि एकाक्षरी बा जेव्हा नाही का तुम्ही क्रियापदाला कोठे आणि ने प्रश्न विचारतात तेव्हा येणारं उत्तर जे राहते त्याला म्हणतात स्थलवाचक क्रियाविशेषण जेव्हा तुम्ही कालवाचकला कालवाचक क्रियाविशेषण जेव्हा क्रियापदाला कधी आणि केव्हाने प्रश्न विचारतात त्याला म्हणतात कालवाचक त्यानंतर जेव्हा तुम्ही क्रियापदाला कसे आणि कसानं प्रश्न विचारतात त्याला म्हणतात रीतीवाचक आणि जेव्हा तुम्ही किती आणि कितीदाने प्रश्न विचारतात त्याला म्हणतात परिणामवाचक संख्या म्हणजे पहा किती इझी आहे ओळखण्याचं तर पहा सरळ सरळ लॉजिक लावा कोठे आणि कोठून म्हटलं तर स्थलवाचक ठीक आहे कोठे आणि कोठून जर प्रश्न विचारला तर कोणते ते स्थलवाचक कधी आणि केव्हानं विचारलं तर कालवाचक रीती कसे आणि कसानं विचारलं रीतीवाचक आणि परिणामवाचक किती आणि किती दानं विचारलं तर परिणामवाचक त्यानंतर प्रश्नार्थक तर ओळखता येते निषेधार्थक निगेटिव्ह आलं तर ओळखता येते ते ओळखता येते प स्थलवाचकचे दोन टाईप आहे स्थितीदर्शक आणि गतीदर्शक ठीक आहे टाईप हे माहीत पाहिजे त्यानंतर कालवाचकचे टीम टाईप आहे कालदर्शक सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक रीती वाचकचे टीम टाईप आहे प्रकरदर्शक अनुकर दर्शक आणि निश्चय दर्शक परिणामवाचकचे टाईप तर नाही आपण केले नाही ते कवर तर पहा तीन टाईप आहे रीतिवाचकचे त्यानंतर पहा आपण पाहिलं तर स्वरूपावरून तीन टाईप पडते सिद्ध साधित आणि स्थानिक क्रियाविशेषण हव्य तर असो समजलं असं हा चॅप्टर हे थेरॅटिकल आहे हा हा हे एक दोन चॅप्टर बोर आहे क्रियाविशेषण आणि शब्दयोगी अव्यय त्यानंतर उभय नवी अव्य चांगला आहे बाकी सगळं चांगलं आहे मराठीतलं चला थँक्यू